काल एक तहसीलदारांना मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं की हिंगोली जिल्ह्यामधील शेनगाव तालुक्यामध्ये सलग 3 वर्षापासून दुष्काळ पडलेला आहे आणि या दुष्काळामुळं हिंगोली जिल्ह्यामध्ये नागरिकांकडे एकतर खतबियाकरता पेरण्याकरता सुद्धा पैसे नाही आहेत आणि शासनाने दुष्काळी मदत जाहीर केली पण ती दुष्काळी मदत ही अल्प शासनाच्या पदरात पडली आणि किसान सन्मान योजनेचा एकही रुपया अद्यापही किसान शेतकऱ्यांच्या खात्यात पडला नाही. त्यामुळे आमच्या आम्हाला आज असा प्रश्न पडलेला आहे. तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना की साहेब आम्हाला एकतर खत बी द्या तर आमच्या किंड्या घ्या, कारण आम्हाला एकतर आमच्याकडे खाजगी बँकांचाही कर्ज आहे, सावकारही कर्ज आहे आणि सरकारी बँकांचं सुद्धा पीक कर्ज आहे, तेही अद्यापही माफ झालं नाही. त्यामुळे एकतर आमची शासनाने दखल घ्यावी आणि आमच्या किंड्या घेऊन आम्हाला खत बीचा पुरवठा करावा.